नमस्कार, महाराष्ट्रातील समाजसुधारक या ज्ञानक्रांती अकॅडमी आयोजित व्याख्यानमालेतील आपण आज तिसरे समाजसुधारक बघणार आहोत. ज्या तिसऱ्या समाजसुधारकांबद्दल प्रत्येकाला आदर होता आणि ज्यांचं नाव घेतलं तर आजही त्यांच्याबद्दल एक आपुलकीची भावना निर्माण होते, असे पारशी समाजसुधारक दादाभाई नवरोजी यांच्याबद्दल आपण दोन रेकॉर्डिंगमध्ये त्याची माहिती पाहणार आहोत. दादाभाई नवरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 30 जून 1917 रोजी झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते दादाभाई नवरोजी. यांचा जन्म मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नवरोजी पालनजी दोरदी आणि आईचं नाव माणिकबाई असं होतं. दादाभाई 4 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीत ही माणिकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या 11व्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्राफ यांच्या 7 वर्षांच्या गुलाबी नामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना 1 मुलगा आणि 2 मुली अशी 3 अपत्य झाली. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन 1845 ते पदवीधर झाले. 1850 साली एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत. दादाभाई 1855-56 सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले. तेथे त्यांचा मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन आणि कौन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन इत्यादी संस्थांशी जवळचा संबंध आला. 1865-66 त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865-76 या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वाऱ्या झाल्या. 1865 साली लंडनमध्ये WC बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी लंडन इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. 1907 ते तिचे अध्यक्ष होते. 1862 दादाभाई कामा अँड कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी दादाभाई नवरोजी अँड कंपनी अशी स्वतःचीच कंपनी उभारली. 1866 त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली व ते तिचे सचिव होते. 1873 भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे अर्थात फॉसेट कमिटीपुढं दादाभाईंनी साक्ष दिली. ही समिती देखील त्यांच्याच परिश्रमांचे फलित होते. या समितीपुढं दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी भारतातील करभार प्रमाण सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ 20 रुपये असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. दादाभाईंची 1874 बडोदे संस्थांची दिवाण म्हणून नियुक्ती झाली. तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्भवलेल्या मतभेदामुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै 1875 ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहर परिषदेवरही निवडून आले. 1876 या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. 1883 ते जस्टिस ऑफ द पीस झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. 1885 गव्हर्नर लॉर्ड रे याच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व पत्करले. त्या वर्षाच्या अखेरीस दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना 3 वेळा मिळाला, 1886, 1893 आणि 1906. 1902 दादाभाई लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्सबरीतून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे आणि भारताच्या स्वतंत्रास्तव संसदेमध्ये आवाज उठवणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत. दादाभाईंची 1897 रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढं त्यांनी साक्षही दिली. 1898 इंडियन करन्सी कमिशनला त्यांनी आपली 2 निवेदनं सादर केली. आमस्टरडॅम येथे 1905 भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1906 कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर स्वराज्य हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले. इंग्लंडमधील कॉमर्स इंडिया
कंटेम्पररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पियर्सन्स मॅगझिन यासारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख निबंध प्रसिद्ध झाले. 1848 साली स्थापन झालेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून त्यांचे नियमित लेख येत असत. ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई. 1889 आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोप्तार अर्थात ट्रूथ टेलर नावाचे गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे 2 वर्ष संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते. यानंतरचा दुसरा भाग हा पुढील लेक्चरमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल.